हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर एजुकेशनल क्विज मेनिया चैनल। स्टूडेंट्स, इन दिस वीडियो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लम सेट 49 बेस्ड ऑन स्टैंडर्ड 5 सब्जेक्ट मैथ्स चैप्टर नंबर 12 पेरीमीटर एंड एरिया। सो लेट्स गेट स्टार्टेड। प्रॉब्लम सेट 49। तो विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 8 सोडवलेले आहेत। तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता। आज आपण क्वेश्चन नंबर 9 and 10 सोडवणार आहोत। क्वेश्चन नंबर 9, द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 24.7 सेंटीमीटर, 20.4 सेंटीमीटर अँड 10.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली, व्हॉट इज द पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल। तर एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 24.7 सेंटीमीटर, 24.4 सेंटीमीटर आणि 10.5 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती हे आपल्याला काढायची आहे। द पेरीमीटर ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द लेंथ ऑफ इट्स थ्री साइड्स। तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाची परिमिती काढायची आहे। तर त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज होय। तर बाजू दिलेले आहेत 24.7 प्लस 20.4 प्लस 10.5 सेंटीमीटर। तर या सर्वांची बेरीज करायची आहे। आपण इथे बाजूला बेरीज करूया 24.7, 20.4 अँड 10.5 ॲडिशन करायची आहे। 7 + 4 = 11 प्लस 5 = 16, राईट डाऊन 6 कॅरिंग 1, 1 + 4 = 5, राईट डाऊन 5, 2 + 2 = 4 प्लस 1 = 5, आंसर इज 55.6 सेंटीमीटर। द पेरीमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 55.6 सेंटीमीटर। द पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल इज 55.6 सेंटीमीटर। तर अशा रीतीने तुम्ही दिलेल्या बाजूवरून त्रिकोणाची परिमिती काढू शकता। क्वेश्चन नंबर 10, लुक ॲट द फिगर्स ऑन द शीट ऑफ ग्राफ पेपर, मेजर देअर साइड्स विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑन द ग्राफ पेपर, राईट द पेरीमीटर ऑफ इच इन द राईट बॉक्स। तर या ठिकाणी आलेख कागद दिलेला आहे, त्या आलेख कागदावरील आकृती पहा व त्यांच्या बाजू आलेखावरील रेघांच्या साह्याने मोजा। प्रत्येक आकृतीची परिमिती योग्य चौकटीत लिहा। तर या ठिकाणी आपण प्रथम दिलेला ग्राफ पेपर पाहूया। हा ग्राफ पेपर पहा। या ग्राफ पेपरमध्ये रेक्टँगल ABCD दिलेला आहे। तर या ABCDची प्रथम आपल्याला बाजू लिहायची आहे। तुम्ही पाहू शकता ही जी बाजू आहे AD, या ADचे ज्या डार्क W लाईन आहेत, ह्या हा जो बॉक्स आहे तो हा 1 सेंटीमीटरचा बॉक्स आहे आणि या ज्या छोट्या छोट्या रेघा आहेत त्या मिलीमीटरच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता AD इज इक्वल टू 1 बॉक्स मीन्स 1 सेंटीमीटर, 2 बॉक्स मीन्स 2 सेंटीमीटर आणि छोट्या छोट्या मिलीमीटरच्या लाईन पहा 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर, AD इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर। त्याचप्रमाणे DC ची लांबी आपण काढूया। पूर्ण बॉक्स पहा, हा एक बॉक्स आहे, हा दुसरा बॉक्स आहे, हा तिसरा बॉक्स आहे, म्हणजे इथे 3 बॉक्स मीन्स 3 सेंटीमीटर झाले आहेत। व आता हे छोट्या छोट्या मिलीमीटरच्या लाईन्स पहा, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या ज्या लाईन्स आहेत छोट्या छोट्या, त्या 5 मिलीमीटरच्या लाईन आहेत, म्हणजे
DC is equal to 3.5 centimeter. आता हा जो चौकोन ABCD आहे हा रेक्टेंगल आहे, रेक्टेंगल असल्यामुळे त्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात, म्हणजे जर AD जर 2.5 असेल तर BC सुद्धा 2.5 सेंटीमीटर असेल, आणि DC जर 3.5 सेंटीमीटर आहे म्हणजेच AB सुद्धा 3.5 सेंटीमीटर असेल. तर आता आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल ABCD काढायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही इथे फॉर्म्युलासुद्धा लिहू शकता 2 × length + 2 × breadth, पण आपण इथे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करणार आहोत. तर बाजू दिलेल्या आहेत 2.5 + 3.5 + 2.5 + 3.5. तुम्ही इथे पाहू शकता याच्या बाजू दिलेल्या आहेत 2.5 + 3.5 + 2.5 + 3.5. यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर इथे आपण आडव्या पद्धत मांडले, तुम्ही इथे उभ्या पद्धतीने सुद्धा बेरीज करू शकता. 2.5 + 3.5 + 2.5 + 3.5 ॲडिशन करा. 5 + 5 = 10, 10 + 5 = 15, 15 + 5 = 20, राईट डाऊन 0 कॅरिंग 2, 2 + 2 = 4, 4 + 3 = 7, 7 + 2 = 9, 9 + 3 = 12. आन्सर आलेला आहे 12 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल ABCD इज 12 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल EFGH. तर या ठिकाणी EFGH हा रेक्टेंगल पहा, तुमच्या लक्षात येईल की ते 1, 2, 3 बॉक्स आहेत पूर्ण, मीन्स 3 बॉक्स मीन्स 3 सेंटीमीटर, आणि ज्या छोट्या छोट्या ज्या मिलीमीटरच्या ज्या लाईन्स आहेत, तर ही लाईन्स पहा कितीवर आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मीन्स 3.8 सेंटीमीटर. FG 1 बॉक्स आहे म्हणजे 1 सेंटीमीटर, आणि छोट्या लाईन्स आहेत 1, 2, 3 मीन्स 1.3 सेंटीमीटर. आता EFGH हा रेक्टेंगल आहे, रेक्टेंगल असल्यामुळे त्याच्या समोरासमोरील बाजू आहेत त्या समान आहेत, 3.8 सेंटीमीटर. आणि जर FG जर 1.3 आहे तर EH सुद्धा 1.3 असेल. आता आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल EFGH काढायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला या सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल, 3.8 + 1.3 + 3.8 + 1.3. तर आपण ही मांडणी करून घेऊया. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल EFGH इज इक्वल टू 3.8 + 1.3 + 3.8 + 1.3 + आता इथे तुम्ही 2 × length + 2 × breadth हा फॉर्म्युला वापरून सुद्धा करू शकता, तो तुम्हाला गुणाकार करायला लागू नये कारण बेरीज करणे जास्त सोपं असतं, म्हणून मी इथे बेरीज केलेली आहे, कारण पेरिमीटर मी सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज होय. तर इथे आपण आता बेरीज करूया, 3.8 + 1.3 = 8 + 3 = 11, 11 + 8 = 19, 19 + 3 = 22, राईट डाऊन 2 = 2, 2 + 3 = 5, 5 + 1 = 6, 6 + 3 = 9, 9 + 1 = 10. तर आन्सर आलेला आहे 10.2 सेंटीमीटर. 10.2 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल EFGH इज इक्वल टू 10.2 सेंटीमीटर. आता क्वेश्चन नंबर 3 पहा, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर PQRS. आता या दिलेल्या ग्राफ पेपरमध्ये PQRS पहा. आता तुमच्या लक्षात येईल की ते 2 बॉक्स आहेत ते पूर्ण बॉक्स आहेत, म्हणजे 2 बॉक्स मीन्स 2 सेंटीमीटर. आता आपल्याला मिलीमीटरच्या खुणा मोजायच्या आहेत, 1, 2, 3, 4. तर चौथ्या लाईनवरती ही रेग आहे, म्हणजेच PQ इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. आता PQRS हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हटल्यानंतर स्क्वेअर म्हणजे चौरस, चौरसाच्या चारही बाजू समान असतात. जर PQ जर 2.4 असेल तर QR सुद्धा 2.4 असेल, SR सुद्धा 2.4 असेल, आणि PS सुद्धा 2.4 सेंटीमीटर असेल. 2.4 सेंटीमीटर
मीटर। तर आपल्याला या पी क्यू आर एची परिमिती काढायची आहे। पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर पी क्यू आर एस इज इक्वल टू 2.4। तर तुम्ही इथे फॉर्म्युला वापरू शकता, 4 इंटू लेंथ ऑफ वन साईड, किंवा डायरेक्ट तुम्ही यांची बेरीजसुद्धा करू शकता। तर इथे आपण गुणाकार करूया, तुमच्यावरती अजून बेरीजही करू शकता किंवा फॉर्म्युलाही तिथं गुणाकार करू शकता। 4 इंटू लेंथ ऑफ वन साईड, त्याची जी एक बाजू दिलेली आहे ती आहे 2.4। तर या ठिकाणी आपण गुणाकार करूया, 2.4 इंटू 4, 4 द 16 कॅरिंग 1, 4 टू द 8 प्लस 1, 9, पॉईंट देऊन घ्या 9.6। आन्सर आलेला आहे 9.6 सेंटीमीटर। पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 9.6 सेंटीमीटर। क्वेश्चन नंबर 4 पहा, पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल एस टी यू व्ही। तर या दिलेल्या ग्राफ पेपरमध्ये पहा, एस टी यू व्ही, आता इथे एस टी हा जो अंतर आहे तो आहे 2, एस टीचा अंतर आहे 2 सेंटीमीटर, कारण दोन पूर्ण बॉक्स आहेत। त्याचबरोबर टी यूचा अंतर पहा, 1 बॉक्स 2 बॉक्स 3 बॉक्स पूर्ण आहेत, म्हणजे 3 सेंटीमीटर। आता एस टी यू व्ही हा रेक्टँगल आहे, तर एस टी जर 2 सेंटीमीटर असेल तर व्ही यूसुद्धा 2 सेंटीमीटर होतो, आणि जर टी यू जर 3 सेंटीमीटर असेल तर एस व्हीसुद्धा 3 सेंटीमीटर होतो। तर आता इथे आपल्याला पेरीमीटर ऑफ रेक्टँगल एस टी यू व्ही काढायची आहे। तर इथे तुम्ही बेरीजही करू शकता चारी बाजूंची, किंवा फॉर्म्युला मांडून तुम्ही हे गणित सोडवू शकता। तर पहिल्या आणि दुसऱ्या गणितामध्ये आपण डायरेक्ट बेरीज केलेली आहे, तर एखादं गणित फॉर्म्युलाने करता येण्यासाठी आपण इथे हा गणित फॉर्म्युलाने सोडवूया। तर पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल, रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 इंटू लेंथ किती आहे 3, प्लस 2 इंटू ब्रेथ किती आहे 2। प्रथम आपल्याला गुणाकाराच्या क्रिया करून घ्यायच्या आहेत, 2 इंटू 3 इज इक्वल टू 6, प्लस 2 इंटू 2 इज इक्वल टू 4, 6 प्लस 4 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर। तर पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल एस टी यू व्ही इज इक्वल टू 10 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे तुम्ही ग्राफ पेपरच्या सहाय्याने त्यांच्या दिलेल्या बाजू मोजून तुम्ही रेक्टँगल किंवा स्क्वेअरची परिमिती काढू शकता। तर अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 49 मधील क्वेश्चन नंबर 9 आणि 10 सोडवलेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। थँक्यू।